अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने एस टी बसला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे तिवसा राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलंय जखमींमध्ये शिवशंकर गावंडे राहणार दर्यापूर प्राची आडोरे राहणार कारंजा लाड अंकुश खडसे तिवसा श्रियांशु भुयार मोजरी, कांचन इंगळे मोजरी, प्रगती पुनसे मोजरी, प्रियंका हरणे कांचन इंगळे सर्व राहणार मोजरी असे अपघातात जखमी झाल्यांची नावं आहेत यातील ट्रक चालक कैलास नारायण पाटील वय अडतीस राहणार सुरत हे देखील जखमी असून त्यांच्यावर दिवसा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिवसा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बस स्थानकामधून प्रवाशांना घेऊन एम एच चाळीस एक यू सहा एक चार शून्य या क्रमांकाची बस ही अमरावतीकडे जात असताना अमरावतीवरून येणाऱ्या एम एच एकोणीस सी व्ही सात सहा पाच आठ आयशर ट्रकने जबर धडक दिल्याने बसमधील प्रवाशी जखमी झालेत सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये या अपघातामुळे काही वेळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती अपघातातील जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले जयंत निखाडे झुमन न्यूज तिवसा